शेवगाव हरवणे हत्याकांडातील अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एकाने अल्पवयीन असल्याचा आरोपी अल्ताफ छगन भोसले याला न्यायालयाने शेवगाव शहरातील विद्यानगरमध्ये झालेल्या हरवणे हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी अल्ताफ छगन भोसले याला न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तर दुसऱ्या आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्याच्या वयाबाबत कागदपत्रांच्या आधारे किंवा वैद्यकीय तपासणीद्वारे बुधवारपर्यंत खात्री करावी तोपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवावे असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस आलेवार यांनी दिला हरवणे कुटुंबियांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना बाभूळखेडे शिवारात पोलिसांनी सापळा लावून पकडले त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता एका आरोपीने माझे वय अठरापेक्षा कमी आहे असा दावा केलाय त्यामुळे आलेवार यांनी त्याचा शाळा सोडल्याचा आणि जन्मतारखेचा दाखला उपलब्ध करावा कागदोपत्री पुरावा उपलब्ध न झाल्यास हाडांची वैद्यकीय चाचणी करून वयाची खात्री करावी तोपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवावे असा आदेश पोलिसांना दिलाय दुसरा आरोपी अल्ताफ छगन भोसले याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची बाजू मांडण्यासाठी कोणतेच वकील नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची बाजू मांडण्याकरिता अॅडव्होकेट दादासाहेब शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे सरकारच्या वतीने अॅडव्होकेट एम एम अदवंत यांनी काम पाहिले दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ भोसले याने गुन्ह्यात वापरलेला चाकू घटनास्थळा शेजारी राहणारे सुभाष रांजणे यांच्या पडक्या घरातील झुडपातून काढून दिलाय या चाकूवर रक्ताचे डाग असल्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी सांगितलंय दुसऱ्या आरोपीने गुन्ह्यात वापरलेली टॉमी बाबुळखेडे येथून काढून दिली संदीप देहाळ रायसह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव